शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमधील स्टाफ नर्स म्हणून नोकरीस असलेल्या एका महिलेचा मोबाईल चोरणारा आरोपी शिर्डी पोलिसांनी जेरबंद केला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 536/2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी सोनाली विठोबा शिलेदार वयवर्ष 29 राहणार प्रसाद नगर शिर्डी या साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे स्टाफ नर्स म्हणून नोकरीस आहे. दिनांक 3/1/2023 रोजी त्यांचा रेडमी 9A कंपनीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला होता. त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्यानं फिर्यादी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सदर मोबाईलचा तांत्रिक पद्धतीनं आणि गोपनीय बातमीदार याच्या मदतीनं माहिती घेतली असता मोबाईल चोर शिर्डी परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस नाईक संदीप गडाख, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बेरदवडे असे तात्काळ पोलीस स्टेशन हद्दीत रवाना झाले आणि संशयित इसम यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरी केलेला मोबाईल मिळून आला आहे. सदर मोबाईल जप्त करण्यात आलाय. या प्रकाराविषयी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी अधिक सांगितलं. शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधून 3 जानेवारी 2023 रोजी साईबाबा सुपर हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमधून एका स्त्रीचा एका महिलेचा रेडमी कंपनीचा 12,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन हा चोरीला गेलेला होता. सदरचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्या संदर्भात आपण गुन्हा दाखल केलेला होता. गुन्ह्याचा तपास चालू असतानाच आपल्याला आपण जे चोरीला गेलेला मोबाईल होता तो आपण तांत्रिक तपासाकरता तांत्रिक तपास हा आपला चालू होता. तांत्रिक तपासादरम्यान आपल्याला आरोपी संदर्भात माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आपण त्या आरोपीचा शोध घेतला असता तो आरोपी शिर्डी येथेच आपल्याला मिळून आला. सदर आरोपीला आपण ताब्यात घेतले असता आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल त्याच्या ताब्यात मिळालेला आहे आणि त्यावरून त्या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक करून त्यास आज माननीय न्यायालयासमोर हजर केले असता त्याला माननीय न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईलही प्राप्त करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यातील मोबाईल आरोपीकडून प्राप्त केला असून तो आता लवकरच आम्ही फिर्यादीला बोलावून त्यांना तो मोबाईल त्यांच्या ताब्यात देणार आहोत. यासह शिर्डी पोलीस स्टेशनद्वारे शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की आपल्या मौल्यवान वस्तू दागिने मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवावे. कुणालाही संशयित इसम किंवा विना नंबर प्लेट मोटरसायकल आढळून आल्यास शिर्डी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. या अनुषंगाने आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या मौल्यवान वस्तू या गर्दी या ठिकाणी जाताना आपण त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात आणि शक्यतो मौल्यवान दागिने अथवा मौल्यवान वस्तू किंवा फार मोठी रोख रक्कम ही मंदिरामध्ये दर्शनाकरता जाताना आपण जवळ बाळगू नये जेणेकरून आपलं कोणतंही नुकसान होणार नाही. पोलीस विभाग हा सुरक्षेचे आणि आपली कुठलीही मालमत्ता चोरीला जाणार नाही यासाठी सदैव प्रयत्न करतच असतो. तरी सुद्धा नागरिकांनी सुद्धा आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात असे आम्ही सर्वांना आवाहन करत आहे. कॅमेरा पर्सन साई सुराळे, एसएन मीडिया, शिर्डी.